पुढची बातमी आहे रोहित पवारांच्या एका वक्तव्याची. आगामी लोकसभा निवडणुकीत आपण एकत्र लढलो तर मराठी माणूस पंतप्रधानपदी बसेल असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलंय. ते मंगळवारी औरंगाबाद इथल्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शरद पवार पंतप्रधान होण्याच्या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. साहेब अजूनही तरुण आहेत, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. लोकसभेच्या वेळी म्हणजेच 2024 एकत्र लढलो तर मराठी माणूस पंतप्रधान पदावर बसल्याशिवाय राहणार नाही. महाविकास आघाडी जशी राज्यात एकत्र आहे तशी देशातही एकत्र लढली तर आपण सर्वांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होऊ शकतं असं रोहित पवार म्हणाले. महाराष्ट्रात सगळं राजकारण आता सोपं झालंय कारण महाविकास आघाडी झालीय. जर लोकसभेतही आपण एकत्र लढलो तर एक मराठी माणूस पंतप्रधानपदी बसू शकतो. साहेबांचा लोकांवर विश्वास आहे आणि लोकांचा साहेबांवर विश्वास आहे असंही रोहित पवारांनी म्हटलंय. आता शरद पवार यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. असं काही नाहीये, तुमचं जे स्वप्न माझं जे स्वप्न सगळ्यांचं एक स्वप्न आहे. 24 आहे ती 2024, 23 आहे का 24 आहे? 23 असेल ना लोकसभा. साहेब अजूनही तरुण आहेत, त्यांना आपण एकत्रित येऊन एकत्रित लढू. महाराष्ट्राचं सोपं झालं, महाविकास आघाडी झाली, त्यामुळे लोकसभेमध्ये पण आपण एकत्रित येऊन लढलो तर एक मराठी माणूस त्या ठिकाणी जर केला तर ते आपल्या सर्वांनी बघितलेलं स्वप्न ते पूर्ण होऊ शकतं असं मला त्या ठिकाणी नमूद करायला आवडेल. आणि विश्वास असल्याशिवाय होऊ शकत नाही. पवारसाहेबांवर लोकांचा विश्वास आहे. पवारसाहेब जेव्हा कुठेही जातात त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना काय पाहिजे हे ते समजून घेत असतात. साहेबांचा लोकांवर विश्वास आहे, लोकांचा साहेबांवर विश्वास आहे. जर एखाद्या नेत्याचा लोकांवर विश्वास नसेल तर त्या नेत्याला त्या ठिकाणी एखाद्या पत्रकाराशी बोलताना सुद्धा आपले बूट हातात घ्यावे लागतात. अशा प्रकारचा विश्वास आपल्याला नकोय. आपला खरा विश्वास पाहिजे की आपली लोक ही आपल्या बरोबर